इडली जिभेवर रेंगाळणारी, सांबर सोबत विरघळणारी, विदर्भ असो वा असो मायानगरी, नाद ब्रह्मा इडलीची चवच लय भारी। नाद ब्रह्मा इडलीची चव पोचली महाराष्ट्रभर, प्रत्येक शहर आणि प्रत्येक नगर। पदवीधर निवडणूक धीरज लिंगाडेंनी भरला अर्ज, महाविकास आघाडीच्या नेत्यासह दाखल केला उमेदवारी अर्ज। अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी 12 जानेवारीला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बुलढाणा येथील धीरज रामभाऊ लिंगाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज अमरावती येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे। यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्यासह माजी मंत्री सुनील देशमुख, शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, आमदार डॉ वजाहत मिर्झा, बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल मुंद्रे, माजी अध्यक्ष श्याम उमाळकर, लक्ष्मणराव घुमरे, शहराध्यक्ष दत्ता काकस यांच्यासह 5 जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अर्ज भरण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मान्यवरांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनाच पहिल्या पसंती क्रमाचे मतदान करावे असे आव्हान केले। एवढी अकार्यक्षमता या ठिकाणी आहे। शिक्षक बंधवांच्या बाबतीमध्ये 2005 पेन्शनचा जो विषय आहे या ठिकाणी आमदार साहेबांनी तो सांगितला। जर इतर राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आहे, आज वंजारी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की पंजाब असेल, त्यानंतर राजस्थान असेल, ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे त्या ठिकाणी जर कर्मचाऱ्यांना पेन्शन जर देऊ केलं जातं तर मग महाराष्ट्रात हा का नाही पेन्शन देत सरकार। आज या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात सांगितलं की आम्ही कुठल्याही प्रकारचं पेन्शन कर्मचाऱ्यांना देणार नाही, सरकार दिवाळखोरीत निघेल, बाकीचे काम करायला यांच्याकडे पैसे आहे बंधूंनो, परंतु जे कर्मचारी रात्रंदिवस काम करतात आणि जीवनाच्या 58 काम केल्यानंतर त्यांना जो एक सहारा असतो पेन्शनचा, तो पेन्शनचा सहारा जर त्यांना नाही मिळाला तर त्यांनी म्हातारपणी काय करायचं, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे। म्हणून मी या ठिकाणी नानासाहेब आवाहन करतो की मला या ठिकाणी 30 पहिल्या पसंतीचं क्रम देऊन आपण या मतदारसंघात काम करण्याची संधी द्या। या ठिकाणी मी सांगतो की ही पेन्शन म्हणजे मी जोपर्यंत ही पेन्शन मिळणार नाही, मी स्वतः जर आमदाराची जी पेन्शन असते ती मी घेणार नाही, मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो।